राज्य आणि केंद्र शासनाच्या अग्रक्रमाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात येत आहेत. घरकुल, पेयजल, सिंचन विहिरी, शेततळे आदी योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने आणि विहित मुदतीत करावी यासाठी प्रशासनाने मिशन मोडमध्ये काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोला येथे दिले. मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असला तरी पावसाच्या खंडामुळे काही ठिकाणी पिकांची स्थिती समाधानकारक नाही. 5 तालुक्यात कमी पाऊस झाला. संबंधित तालुक्यात दुष्काळ परिस्थितीत उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. येथून पुढे पीक कापणीमध्ये आणेवारी 50% कमी असल्याचे निष्पन्न झाल्यास त्या भागातही त्या आधारावर दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजना लागू करता येतील. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे 7,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेमुळे 344 गावे जलपूर्ण झाली आहेत. पुढील वर्षीची 144 गावातील कामे एप्रिलपूर्वीच पूर्ण करावी. जिल्ह्याला 3,500 शेततळ्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी 1,634 शेततळ्यांचे जिओ टॅगिंग झाले. जिओ टॅगिंग झालेल्या सर्व शेतकऱ्यांना येत्या 15 दिवसात अनुदानाची रक्कम उपलब्ध करून द्यावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. आपले मुख्य सचिव आहेत, त्यांनी त्याची नोट घेतली आहे, त्यामुळे त्या संदर्भात निश्चितपणे कारवाई करतील.